बातमी आहे जुन्नर तालुक्यामधून. सहजयोगाच्या प्रणेत्या परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांचे जन्मशताब्दी वर्ष 21 मार्च 2022 ते 21 मार्च 2023 असे संपूर्ण जगभरात साजरे होत आहे. या निमित्ताने सहजयोग परिवाराच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील अनेक गावांमध्ये तसेच संपूर्ण देशभर तसेच विदेशात देखील सहजयोग ध्यानधारणेचे महत्व व श्री माताजी निर्मला देवी यांच्या कार्याचा नेमका हेतू काय आहे हे सांगण्यासाठी व कुंडलिनी जागृती बरोबर ध्यानधारणेच्या माध्यमातून संपूर्ण मानवाची प्रगती कशी होते या गोष्टीचा प्रचार प्रसार करण्यासाठी सहजयोग रथयात्रा ध्यानधारणा पद्धती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सध्या सुरू करण्यात आले आहे. याच अनुषंगाने गेल्या 2 दिवसांपासून खेड आंबेगाव तालुक्यातील विविध गावे तसेच जुन्नर तालुक्यातील बेल्हे राजुरी आणि या गावांमध्ये पुणे जिल्ह्यातील सहजयोगी बंधू भगिनी गावागावात थेट सर्वसामान्य माणसांपर्यंत सहजयोगाची माहिती देत आहेत. सहजयोग नेमका काय आहे, श्री माताजी निर्मला देवी यांनी सहजयोगाद्वारे मनुष्याच्या जीवनामध्ये होणारे अमूलाग्र बदल तसेच त्यांची होणारी प्रगती, निर्णय क्षमता याचबरोबर कृषी, अध्यात्म, विज्ञान, तंत्रज्ञान तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये सहजयोग ध्यानधारणेचे होणारे फायदे याविषयी माहिती देण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, राजुरी, बेल्हे.